अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी कुणाला याची मोठी उत्सुकता केवळ माढा मतदारसंघालाच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यास लागली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. या मतदारसंघातून एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या विशेषतः सोलापूर शहर सोडून ग्रामीण राजकारणावर मोठे वर्चस्व असलेले मोहिते पाटील यांनी या उमेदवारीच्या स्पर्धेत अतिशय आक्रमकपणे उडी घेतली आहे. सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँकच नव्हे तर अगदी सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून विधानसभेची उमेदवारी कुणाला यांचा निर्णय अकलूजमधून फायनल होत होता असे चित्र 2 दशके या जिल्ह्याने पाहिलंय. पुढे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये गटबाजी उफाळून आली. 2009 पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि परिचारक गटास मोठा त्याग करावा लागला. अशातच 2004 आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून जिल्ह्यात मोहिते पाटील विरोधकांना अजित पवार यांच्याकडून बळ दिलं जात आहे अशीच भावना मोहिते पाटील समर्थकांकडून व्यक्त होत आली होती. अशातच माढा आणि करमाळा मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या आमदार शिंदे बंधूंकडून जिल्ह्यात मोहिते पाटील विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुप्तपणे सुरू झाला होता आणि पुढे 2017 जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यात चित्र पालटले. मागील 20 असलेले जिल्हा परिषदेवरील वर्चस्व संपुष्टात आणण्यात महाआघाडी यशस्वी ठरली. पुढे 2019 मोहिते पाटील यांनी पक्षांतर्गत होत असलेल्या विरोधामुळे आणि देशात यशस्वी ठरत असलेल्या मोदी फॅक्टरमुळे भाजपचा झेंडा हाती घेतला. यातूनच माळशिरस तालुक्यातील अनेक विकास कामांना गतीही मिळाली. तर रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्याने राजकीय फायदाही पदरात पडला. 2019 लोकसभा निवडणुकीत माढ्यातून भाजपचा खासदार लोकसभेत पाठवण्यात सर्वात निर्णायक भूमिका बजावली ती माळशिरस तालुक्याने. मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. मागील वेळेस केलेल्या पक्ष कार्याची पावती आता मोहिते पाटील परिवार लोकसभा उमेदवारीच्या रूपाने मागू लागला आहे. जिल्हा परिषदेत महाआघाडीच्या निमित्ताने एकत्र आलेले आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, रश्मी बागल, उत्तम जानकर आणि माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थक यांचे उमेदवारीसाठी मोहिते पाटील समर्थन नाहीच अशी भावना मोहिते पाटील समर्थकांमध्ये निर्माण झाली आणि यातूनच एकेकाळी ज्या अकलूजमधून जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे हालत होती, ज्या अकलूजकरांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बळ देऊन अनेक नवे नेते निर्माण केले, त्याच अकलूजला आता जिल्ह्याच्या राजकारणात दुय्यम ठरवण्यासाठी पद्धतशीर स्वपक्षी आणि विरोधक सूत्रे हलवत आहेत अशीच भावना अनेक मोहिते पाटील समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे.